नमस्कार महाराष्ट्र माझा, मी आहे तुमचा पटेल भाऊ। मायराणी आयरणी चॅनलचा न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे। मित्रो, शेतकरी राजा हा प्रयोगशील बनू लागलेला आहे। आपल्या प्रयोगशीलतेने तो विविध पिकांमधून नवीन नवीन संशोधन करून विविध पिकं, नवनवीन पिके हा आपल्या शेतातून उत्पादन करीत आहे। मित्रो, नवीन शेती नवीन प्रयोगासाठी खर्च तर येतो, मात्र त्याच्यापेक्षा दुप्पट हा नफा येतो। नफा येत असल्यामुळे शेतकरी राजाला आपली पारंपरिक पद्धत सोडून नवीन पद्धतीमध्ये इन्व्हेस्ट करणं खूप आवश्यक आहे। म्हणून आपण नवीन नवीन प्रकारचे जे क्रॉप्स आहेत, म्हणजेच जी पिकं आहेत, त्यांचं उत्पादन आपण नाविन्य रीतीने घेणं आवश्यक आहे। दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या खताच्या किमती, दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रासायनिक फवारणीच्या किमती या दिवसागणिक वाढत आहेत। यांच्यावर जर आपल्याला विजय प्रभुत्व करायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळणं आवश्यक आहे। आणि या छोट्या छोट्या शेतीतून आपण लाखो रुपये कसे कमवू शकतो, आज आपण ते सविस्तर जाणतो। आज आपण मेरीगोल्ड म्हणजे झेंडूचा फुलांविषयी माहिती जाणून घेणार आहोत। या झेंडूचा फुलातून आपण किती उत्पादन मिळवू शकतो किंवा आपण त्याची लागवड कशी करावी याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। मित्रो, कोरोनाचा संकटाच्या वेळी आपणही आपली नोकरी सोडली असेल आणि गावात परत आल्यास कमावण्याची संधी आहे, आपल्याकडे शेतीची जमीन असेल तर आम्ही आपल्याला औषध तसेच सजावटीचा वापरले जाणाऱ्या विशेष फुलांच्या शेतीबद्दल सांगणार आहोत। यात आपण नाममात्र किंमत ठेवून दरवर्षी 15 लाखापर्यंतची मोठी रक्कम मिळवू शकता। यासाठी आपल्याला 1 हेक्टर जमीन म्हणजे कृषी जमीन असावी। लग्नात सण उत्सवांसह बहुतेक शुभ प्रसंगी झेंडूची फुले वापरलेली तुम्ही पाहिलेली असते। ही फुलं सजावट करण्यासाठी उपयुक्त आहेत, त्यात व्हिटॅमिन देखील मुबलक प्रमाणात आढळते, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करते। त्याचवेळी त्याचा रस त्वचेशी संबंधित बऱ्याच समस्यांच्या उपचारांमध्ये देखील वापरला जातो। बऱ्याच गंभीर आजारांसाठी औषधे तयार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो। अशा परिस्थितीत मेरीगोल्ड फ्लावर फार्मिंग करणे खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकते। मित्रो, आपण नेहमी कोणती ना कोणती शेती करत असतो, त्यापैकी प्रयोगशील शेतकरी शेती करणं खूप आवश्यक आहे। मित्रो, झेंडूचा रस हा कर्करोग आणि हृदयरोगामध्येही वापरला जातो, कारण झेंडूंचा फुलांचा रसाचा वापर हृदयरोग, कर्करोग आणि स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरतो। इतकेच नाही तर या फुलापासून परफ्यूम आणि अगरबत्त्या बनवल्या जातात। आपल्याकडे 1 एकर शेतीयोग्य जमीन असल्यास आपण दरवर्षी 5 ते 6 लाख रुपये कमवू शकता। 1 एकर शेतात दर आठवड्याला 3 क्विंटल फुलांचे उत्पादन होते। खुल्या बाजारात त्याच्या फुलाची किंमत मेरीगोल्ड फ्लावर प्राईज प्रति किलो 70 रुपयापर्यंत उपलब्ध आहे, म्हणजे दर आठवड्याला 20,000 रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकते। झेंडूच्या फुलांची लागवड दरवर्षी 3 वेळा करता येते। एकदा लागवड केल्यानंतर फुले 2 वर्षे छाटणी करता येतात। 1 वर्षात लागवडीचा 1 एकरात शेती खर्च सुमारे 1 लाख रुपये आहे। 1 हेक्टर शेतात 1 किलोपर्यंत बियाणे आवश्यक। 1 हेक्टर शेतात झेंडूच्या लागवडीसाठी 1 किलोपर्यंत बियाणे आवश्यक आहे। या दरम्यान झेंडूंच्या फुलांची नर्सरी तयार केली जाते। मित्रो, झेंडूंच्या पानांना 4 पाने लागतात तेव्हा ती पुन्हा लावली जाते। सुमारे 35 ते 40 दिवसात झेंडू फुलायला लागतो। चांगल्या उत्पादनासाठी प्रथम कडी खाली सुमारे 2 इंचापासून तोडणे चांगले मानले जाते। यामुळे झेंडूमध्ये बऱ्याच कड्या एकत्र येतात। यापूर्वी हिवाळ्यामध्ये झेंडूची फुलं मिळणं कठीण होतं, पण आता बागायती विभाग शेतकऱ्यांना सर्व हवामानाची शेती घेण्यास मदत करते। हिवाळ्यात रोग आणि गुरेढोरांपासून बचाव करण्याची आवश्यकता असते। झेंडूंची फुले संरक्षित करणे आवश्यक असते। झेंडूंच्या फुलांच्या प्रमुख प्रकारांमध्ये बोलेरो, ब्राऊन, स्क्राउड, गोल्डन बटरस्कॉच, स्टार ऑफ इंडिया, येलो क्राऊन, रेड हॅट, बटरवाल आणि गोल्डन रत्न आहेत। त्यांची बियाणे कोलकातामध्ये सहज। काही शेतकरी 1 वर्षात झेंडूचे 4 पिके घेत आहेत। असे शेतकरी वर्षातून 4 वेळा बियाणे पेरतात। साधारणपणे झेंडूची रोपे लावल्यानंतर 40 दिवसात फुल देणे सुरू करतात। ही फुलं चांगली विकसित झाल्यानंतर रोपेमधून उपटून घ्यावीत। तज्ज्ञांचे म्हणणे आहे की झेंडूची फुले फक्त सकाळी किंवा संध्याकाळी उपटून घ्यावीत। मित्रो, आपण नवीन प्रयोगशील शेती करणं आवश्यक आहे, कारण दिवसेंदिवस आता शेतीसुद्धा एक नाविन्य प्रयोगशील होत आहे। म्हणून आपण प्रयोगशील शेतकरी बनावे। मी पटेल भाऊ तुमची विदा घेतो। आजची बातमीपत्र या ठिकाणी संपवतो।